Good morning students, myself Vasanthi teacher. So let's start. Today is Wednesday, 24th November 2021. Standard first. Subject is EPS. Chapter number, lesson number 9, Living in Family. Boys, girls, today we are going to learn a new lesson, Living in Family. What is family? You don't know? Even if you know, we have to clear the concepts of it. Okay? You are staying with your parents, your mom, your dad, your grandmom, your grandfather, your sister, brother. They are including everyone. The family members is a family. So you are living in a family. Balanu, aaj budhwar hai. 24 नोव्हेंबर 2021. तुम्ही इयत्ता पहिली चिंता. आपला आजचा विषय आहे परिसर किंवा साम्य विज्ञान. आज आपण काय शिकणार आहोत? तर कुटुंबामध्ये राहणं. कुटुंब म्हणजे काय? कुटुंब म्हणजे काय रे? तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरात तुमच्याबरोबर कोण कोण राहतं? तुमचे आई बाबा, काही जण जे तुमचे जन्मदाते आहेत त्यांना तुम्ही काही जण आई वडील म्हणता, आई बाबा म्हणता, काही जण मम्मी पप्पा म्हणतात, काही जण मम्मी डॅडी म्हणतात. ओके ना? तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांबरोबर राहता, तुम्हाला बहीण आहे, भाऊ आहे, ताई आहे, दादा आहे, आजी आहे, आजोबा आहे. आता आजी आजोबांना काही जण आई बाबा म्हणतात, आजी बाबा म्हणतात. ओके ना? हे सगळे एकत्र मिळून काय तयार होतं? तर कुटुंब तयार होतं. काय तयार होतं? कुटुंब तयार होतं. आता कुटुंब कसं असतं? छोटंही असू शकतं किंवा मोठं असू शकतं. छोटं कुटुंब म्हणजे काय? तर फक्त मम्मी पप्पा आणि ताई दादा एवढेच असतात, किंवा दोन ताई असतात, दोन छोट्या मुली असतात, किंवा दोन छोटी मुलं असतात आणि मम्मी पप्पा. असं चौघांचं किंवा तिघांचं म्हणून जे कुटुंब होतं ते काय असतं? छोटं असतं. त्याला काय म्हणतात? स्मॉल फॅमिली किंवा न्यूक्लिअर फॅमिली. आणि काही घरांमध्ये आजी आजोबा, मम्मी पप्पा, त्यांची दोन छोटी मुलं, काका काकी, त्यांची मुलं असे एकत्र राहतात, त्याला काय म्हणतात? बिग फॅमिली किंवा जॉईंट फॅमिली. जे ओ आय एन डी, जॉईंट म्हणजे काय? तर एकत्र जोडलेले, एकत्र जोडलेले किंवा एकत्र बांधून ठेवलेले, एकत्र कुटुंब म्हणतात त्याला, किंवा मोठं कुटुंब म्हणतात. आता तुम्ही काय करता? तर तुमच्या पप्पांच्या भावाला तुम्ही काका म्हणता आणि काकीला काय म्हणता? तुमच्या घरामध्ये काकी असते, काकाच्या बायकोला तुम्ही काय म्हणता? काकी म्हणता. आणि काकाची जी मुलं असतात ते तुमची काय असतात? चुलत भावंड असतात. मम्मीच्या बहिणीला तुम्ही काय म्हणता? मावशी म्हणता. पप्पांच्या बहिणीला तुम्ही काय म्हणता? तर आत्या म्हणता. म्हणजे तुम्हाला कोण कोण नातेवाईक असतात? काका काकी, आत्या काका, मावशी काका. मम्मीच्या भावाला तुम्ही मामा म्हणता आणि मामी असेल मामी म्हणता. काहींना मामी यायची असते, काहींची मामी आलेली असते. हो की नाही? मग तुम्हाला नातेवाईक कोण कोण असतात? तर आजी आजोबा असतात, मम्मी पप्पा असतात, ताई दादा असतात, काका काकी असतात, चुलत भावंड असतात, चुलत बहीण असते, मावशी असते, आत्या असते. हो की नाही? हे सगळे मिळून काय असतात? तुमचे नातेवाईक असतात. पण तुमचं कुटुंब किती असतं? काही जणांचं छोटं कुटुंब असतं, मम्मी पप्पा आणि एक छोटी मुलगी असते, किंवा छोटा मुलगा असतो, किंवा चार माणसं असतात, मम्मी पप्पा आणि एक मुलगी एक मुलगा, किंवा दोन दादा किंवा दोन ताया मिळून एक काय होतं? कुटुंब तयार होतं. त्याला स्मॉल फॅमिली किंवा न्यूक्लिअर फॅमिली म्हणतात. आणि ज्या घरामध्ये काका काकी, चुलत भावंड, मम्मी पप्पा, तुम्ही स्वतः, तुमची भावंड, आजी आजोबा असे सगळे मिळून जे एकत्र राहतात त्याला काय म्हणतात? तर जॉईंट फॅमिली किंवा एकत्र कुटुंब असं म्हणतात. आता एकत्र कुटुंब कशामुळे असतं? तर ज्या घरामध्ये खूप माणसं असतात त्यांना काय म्हणायचं? एकत्र कुटुंब म्हणतात. आता पेरेंट्स अँड चिल्ड्रन मेक अ फॅमिली. पेरेंट्स अँड चिल्ड्रन मेक अ फॅमिली. दे ऑल लिव्ह टुगेदर इन अ हाऊस. दे ऑल लिव्ह टुगेदर इन अ हाऊस. सम फॅमिलीज आर स्मॉल, सम फॅमिलीज आर स्मॉल अँड सम आर जॉईंट. सो पेरेंट्स अँड चिल्ड्रन मेक अ फॅमिली. पालक आणि मुलं मिळून एक काय तयार होतं? तर कुटुंब तयार होतं. दे लिव्ह टुगेदर इन अ हाऊस. ते एकत्र एका घरामध्ये राहतात. सम फॅमिलीज आर
ही टोप लहान असतात किंवा छोटी असतात आणि सम आर जॉइंट काय असतात एकत्र असतात ओके आता मी काय करणार आहे तर काही शब्द नवीन शब्द फळ्यावर लिहिले ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे आय हॅव रिटन सम न्यू वर्ड्स ऑन द ब्लॅक बोर्ड नाऊ आय विल एक्सप्लेन इट टू यू ऑन ब्लॅक बोर्ड ओके आय विल रीड द वर्ड अँड यू विल लर्न अँड राईट न्यू वर्ड्स वन टाइम इन युअर ईव्हीएस नोटबुक ओके अँड इन युअर ईव्हीएस टेक्स्टबुक पेज नंबर 31 देअर इज अ फॅमिली ट्री इज शोन See this. This is the tree. And you have to paste the picture of yourself, your brother, sister, your mom, dad, your uncle, aunt, your cousins, your grandmother, your grandfather, and you have to complete it. This is the activity and it's very important for you. You have to paste the picture of it. Okay? You have to paste the picture each of your family member on this page. Okay? Whenever I will take your book for checking, then that time I will check it. Okay? And I will send it to you. Star on WhatsApp also. Okay? So, get ready. See this. EVS, lesson number 9, living in family. New words. F-A-N-I-N-Y, family manje, kutumba. S-M-A-S-S, small manje, lahan. N-U-C-L-E-A-R, nuclear, manje, choti. J-O-I-N-D, joint manje, ekatra, kiva, zhodneli, bandheli, ekatra. G-R-A-N-D, grand, P-R-A-E-N-D-S, parents, grand, parents, grand parents मेंने का है, तुम्छे अच्छे अजबा, अता ने शब्द तुम्हे कसे पाट करते हैं, how do we learn this new words, by writing, you will not only copy the words in your notebook, you have to say and then only you have to write, by writing, how you write, F-A-N-I-L-Y, word and then you will write it okay before writing you will not put on a TV or music system nothing you will turn on the TV and music system you will sit on a proper place and then only you will start studying while studying you will sit straight okay sit properly and then study while studying wherever your mom will tell you to sit for study that time you will sit straight you will not do any other activity while reading and writing or while going through the videos also okay so you have to be very particular while studying because our second term has already started and you all are good boys and good girls so good boys and good girls learns very fast they understand nicely and they get a star so I will send it to you star on WhatsApp also okay so everybody all of you want a star from teacher so for the star and for very good you have to study properly and sit in a proper place where your mom will tell you in a family what do you do you just follow the instructions whatever your mom dad your grandparents your uncle auntie will tell you you will follow the instructions you have to obey okay so read the lesson carefully understand it and complete textbook page number 30 and 31 in the textbook itself okay and write new words one time in EVS notebook okay thank you bye have a nice